टिया कोण ही टिया टिया हिला म्हणजे आमच्या जवळ जर कोणी आलं आम्ही घरून येत वगैरे असो आणि कोणी आमच्या तर ही त्यांच्या अंगावर जाते भयानक अंगावर जाते ही आणि तिला सकाळी आल्यावर तुम्ही सकाळी आल्यावर एकदा तिचा सीन पाहायला पाहिजे तिला सगळं सांगायचं असतं ती अशी बोलते खूप बोलते रात्रभरात काय झालं असं सगळं सांगायचं असतं तिला हा डेनिस आहे हॅलो डेनिस हाय याला इथे सोडलं होतं तीन भावांना या गेटच्या बाहेर या गेटच्या बाहेर सोडलं होतं भयानक थंडी होती आणि पाऊस डिसेंबर मध्ये 4 वर्षाचा झाला आणि भयंकर थंडी होती याच्या तीन दोन भावांना याला असं सोडून दिलं होतं तिथे तर मग आम्ही त्यांच्यासाठी तिथेच जागा केली कारण आतमध्ये यांना ऍक्सेप्ट करत नव्हते त्याच्यामुळे आणि मग याचे दोन भाऊ एका भावाला चोरून नेलं तो खूप सुंदर होता म्हणून कोणीतरी चोरून नेलं आणि एक भाऊ थंडीने गेला अरे मग ह्याची आम्ही खूप काळजी घेतली मग याच्यासाठी इथे मागे पडकी खोली होती अजून तेव्हा आता ती पाडली हा तेव्हा होती तिथे आम्ही याच्यासाठी जागा करून घर वगैरे केलं होतं महार हेला म्हणजे जगला पण त्या खोलीमध्ये पत्र्यांच्या खाली राहायचा घाबरून सतत अच्छा खूप सगळे अटॅक करायचे म्हणून पत्रे होते तिथे त्याच्या खाली राहायचा याचं हे पूर्ण स्किन त्या हिटनी जळणी मग दुपारच्या अशी म्हणजे याला जवळजवळ 5-6 डॉक्टर्स रेस्क्यू संस्था अच्छा आणि अनेक ठिकाणी आम्ही नेऊन आणलंय म्हणजे ह्याच्या इतके उपचार आम्ही कोणाचेच केले इतक्या ठिकाणी नेऊन आणलाय डेनिसचं नाव याच्यासाठी डेनिस पडलाय की तो असा कटकट करतो सकाळी आल्यावर आणि भयानक म्हणजे भयानक हायपर होतो मला लवकर खायला दे असं असतं तर खूप आवाज करतो काय म्हणून तो डेनिस जो मिनेस वरून त्याचा डेनिस केलेला आहे टिया इतकी हुशार आहे एकदा माझा जो घरचा कुत्रा आहे त्याचं पोट खराब होतं आणि त्याला सवय आहे तो खूप लांब जाऊन पॉटी करतो गवतात वगैरे कोणाला दिसणार नाही अशी तर तो गेला आणि खूप लांब जाऊन पॉटी करून आला आणि हिला सवय ही जाऊन प्रत्येक वेळेस त्याच्यावर मार्क करते की हा माझा आहे आणि हा एरिया पण माझा आहे आणि हा कुत्रा पण माझा आहे म्हणून तर ही जाऊन तिथे बघितली आणि ते पॉटी बघितली तर त्याच्यामध्ये स्टूल मध्ये ब्लड होतं त्याच्या तर हिने येऊन भुंकून भुंकून मला सांगितलं की त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्या शी मध्ये मग मी जाऊन बघितलं तर मला लक्षात आलं की त्याचं पोट खराब होतं खूपच पावसाळा होता आणि मग आता त्याला मग नंतर मी औषध नाही तर माझ्या लक्षातच आलं नसतं की त्याचं तब्येत खराब आहे इतकी ती भयानक हुशार आहे पण भयानक डॉमिनेटिंग आहे म्हणजे ती हीच एक आहे ती कुठल्याच फिमेलला राहू देत नाही मोठ्या झाल्या की सगळ्यांना ती बाहेर हाकत खूप डॉमिनेटिंग पण हा शेवटी सगळ्यांनी गिव्ह अप केलं आणि सांगितलं की हा बरा नाही होणार असाच राहू दे याला पण याची जगण्याची इतकी दुर्दम्य इच्छा आहे की हा 4 वर्ष झाले असाच जगतो त्याने नाकाला सुद्धा म्हणजे बाईट पण त्याने खाऊन खाऊन त्याचा अर्धच केलाय ते कुणी चाटून चाटून पूर्ण व्यवस्थित होता तो त्याने स्वतः हा जखमा होत्या अरे बापरे त्यांनी चाटून चाटून ते अर्धा झालाय त्याचा पण तो रिकव्हर नाही होऊ शकत असं डॉक्टरांनी आता डिक्लेअर केलंय बर सगळ्यांनीच म्हणजे आणि आता पण तो इतका मानी आहे की त्याला खायला द्यायला जावं लागतं त्याला मी जावई बापू म्हणते तो असा फार लांबून आवाज देतो मी इथे बसलो आहे इथे येऊन खायला द्यायचं आणि तो तिथे जायचं मग त्याला खायला द्यायचं आणि एकदा खाणं झालं की मग त्याचा दिवसभर आवाज नाही शांतपणे एका ठिकाणी बसलेला असतो पण जगण्याची इच्छा आणि सेल्फ रिस्पेक्ट काय असेल ते याच्याकडून अरे क्या बात आहे त्याची आता काही दिवसांनी पावसाळा आला की पूर्ण रक्ताळत होतो कारण गवताच्या पाण्याची एलर्जी येते त्याला अरे बापरे आता जरा बरा येतो पण तरी त्याच्यातही तो त्याला थोडासा एक कोर्स देतो आम्ही डॉक्टरांनी दिलेला औषधांचा मग परत थोडासा बरा होतो परत ही कॅरीज ऑन लाईक एज काय हा 4 वर्षाचा झाला या डिसेंबर 4 वर्षाचा म्हणजे इथे सोडलं ते मग 15-20 दिवसाचा होता अच्छा तर त्या हिशोबाने 4 वर्षाचा झाला त्याला असं लवकर खायला दे खूप उशीर झालाय असं त्याला सांगायचं होतं मला तर तो मला हाताने सांगत होता खूप बोलतात टिया किती बोलते सकाळी त्यांना तेच सांगत होती तिला सगळं सांगायचं असतं रात्रभरातलं कसं झालं काय असं सगळं खूप वेळ बोलत असते 2-2, 3-3 मिनिटं बोलते ती
If you like the video, do like, comment, share and subscribe.